आज जो आपण विषय घेणार आहोत तो म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता हाच विषय घेण्याचं कारण की जर माणसाकडे जर कृतज्ञता असेल तर तुम्हाला माहिती आहे संपूर्ण विश्व हे तुमचं होऊ शकतं. संपूर्ण विश्व. आणि जर का माणसाकडे कृतज्ञता म्हणजे वाईट वृत्ती म्हणजे चांगलं केलं चांगली गोष्ट दिली तर त्याच्याबद्दल काही त्याला सुखदुःखही नाही काहीच घेणं देणं नाही अशामध्ये कृतज्ञ जर माणूस राहिला तर तो एक एकटा होत राहतो आणि शेवटी त्याला असं वाटतं हे जग खूप वाईट आहे खूप वाईट आहे त्यापेक्षा आपण मेलेलं बरं लक्षात ठेव. म्हणजे एक साईड आहे कृतज्ञतेची त्याने पूर्ण विश्व तुमच्याशी जोडलं जाऊ शकतं संपूर्ण विश्व. आणि एक बाजू त्याची आहे की त्याने तुम्ही एकटे होऊ शकता एकदम नकोच जग हां अशा पद्धतीमध्ये. तर आपण त्यापेक्षा कृतज्ञता मानून सर्वांचे धन्यवाद मानून दुसऱ्या भाषेमध्ये आपण का जगू शकत नाही तर हाच विषय जर पाहिला आपण तर जगामध्ये जेवढे टॉप लेवलला जी लोक गेले आहेत सर्वात टॉप लेवल की ज्यांनी सर्व काही मिळवलं परमार्थी क्षेत्र असतो सामाजिक क्षेत्र असो बिझनेसचं क्षेत्र असो कौटुंबिक क्षेत्र असो मित्र परिवार जे काही नाते गोते सर्व काही किंवा सद्गुरु शिष्य असो कुठच्याही लेवलला एक गोष्ट जर त्यांनी प्रामाणिकपणे आत्मसात केली ती म्हणजे कृतज्ञता तर ते हाय लेवलला जाऊ शकतात हाय लेवलला. पण कृतज्ञता करायची कशी तेही लोकांना माहिती नसतं. तर लक्षात घ्या की जरा समजा तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं बघा ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांनी ज्यांनी वेळोवेळी तुम्हाला सल्ले दिले म्हणा वेळोवेळी संकटांना धावून आले अशा सर्वांची कृतज्ञता करायला जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही किती जणांची कृतज्ञता कराल. जास्तीत जास्त आपण 15 मिनिटं करू आई वडील गुरु सद्गुरू नातेवाईक मित्र मंडळी इतर काही लोकांनी काही मदत केलेली असतात फक्त माणसं माणसं आणि माणसं जास्तीत जास्त इतर कोणतरी आपले प्राणी मात्र असले तर इथपर्यंत आपली कृतज्ञता म्हणजे त्याच्या पलीकडे आपल्याला विश्व कधी माहितीच नाही कृतज्ञतेचं. आपण फक्त तेवढीच कृतज्ञता मानतो आणि असं आपणच स्वतः स्वतःला सांगतो की मी खूप सर्वांचं कृतज्ञ आहे त्याच्या पलीकडे आपण कृतज्ञतेचा विषय आपण मांडतच नाही कारण आपल्या स्मरणामध्ये नसतंच की किती लोकांचं आपल्याला हातभार लागले जीवन जगताना प्रत्येक गोष्ट इतकी महत्त्वाची इतकी महत्त्वाची इतकी महत्त्वाची आहे की त्याच्यापेक्षा आपण जगूच शकत नाही. मग आज तोच विषय मुद्दा म्हणून मी घेतला का माहिती आहे की लोकांना कृतज्ञता करायची कशी कोणाची करायची कशी करायची हीच गोष्ट माहिती नाही तर आपण एक 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 विषय आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत आणि प्रत्येक गोष्टीशी आपण कृतज्ञता होण्यासाठी आपण शिकायचं आहे. आणि असं काही नाही की यांचीच कृतज्ञता करायची बाकीच्यांची नाही असं काही सर्वांची कृतज्ञता व्यक्त करायची सर्वांशी
मग ती सर्वांची कृतज्ञता करताना माहिती तरी पाहिजे नेमकं आपण कोणाची कृतज्ञता करायची आणि का करायची, कशासाठी करायची. सद्गुरूंनी एके ठिकाणी सांगितलं, कृतज्ञता हे पुण्य असतं आणि कृतज्ञता हे पाप असतं. म्हणजे जर तुम्ही प्रत्येकाशी कृतज्ञतेने व्यवहार कराल तर तुमचं पुण्यही मिळते, म्हणजे पुण्यसंचय मिळतो तुम्हाला. आणि जर तुम्ही सर्वांशी वाईट वागण्याचा प्रयत्न केला तर ते पाप आहे, कारण सर्व वाईट दिसतात म्हणून. तर असं आज प्रथम आपण जिथून जन्माला आलो लक्षात घ्या, तिथपासून सुरुवात करता करता वैश्विक लेवलपर्यंत आपण जायचं, कृतज्ञता करता करता. पहिली गोष्ट म्हणजे आपली जन्म देणारी आई, आईशी कृतज्ञता इतकी महत्त्वाची, इतकी महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, आईच नसती तर आपण असतो का? नसतं. मग प्रथम आईची कृतज्ञता करताना एकच गोष्ट लक्षात घ्या की आईने आपल्याला 9 महिने आपल्या उदरामध्ये लहानाचं मोठं केलं, आपल्याला खूप काळजी घेतली, खूप काळजी घेतली. लक्षात घ्या, नको नको असणारी कडू कडू औषधं आपल्यासाठी घेतली. का? तर आपली बुद्धी सूक्ष्म तीक्ष्ण होण्यासाठी. चांगला चांगला आहार घेतला. कशासाठी? की आपली हाडं असं मजबूत राहण्यासाठी. लक्षात घ्या, कितीतरी यातना सहन केल्या. कशासाठी? की मला बाळाला जन्म द्यायचा आहे, त्याच्यासाठी मला थोड्याफार यातना सहन कराव्या लागल्या तरी चालतील. लक्षात ठेवा, येता जाता किती त्रास होता त्या माऊलीला, तरी देखील तिने बाळासाठी एवढं सहन केलं आणि तेही आनंदाने. लक्षात ठेवा, असं नाही की रागाने द्वेषाने, आनंदाने. एवढं सहन केल्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येतं, म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो, तर तुम्हाला माहिती आहे आईसारखं विश्व आपलं दुसरं नसतंच. आपण जन्माला आल्यानंतर आपण ताबडतोब का जेवायला लागलो का? नाही. ताबडतोब फिरायला लागलो का? नाही. आईचं दूध हेच जेवण, ते अमृतासारखं. लक्षात घ्या, लहान मुलाला आईचं जे दूध मिळतं तो भाग्यवंत. लक्षात घ्या, तर आपण ते भाग्यवंत आहोत की आपल्याला आईचं दूध मिळालं. लक्षात ठेव, एवढं पौष्टिक की त्यासमोर कुठचाही पदार्थ चांगला लागत नाही. आणि त्यावेळेला आपली अन्नपचन करण्याची जी क्षमता असते तीही खूप कमी असते. त्यामुळे तिची हवी तेवढी कृतज्ञता त्यावेळेला, कारण तिने लहानाचं मोठं करताना प्रथम आपल्याला दुधाची गरज होती. ज्यावेळेला आपले डोळेही उघडत नव्हते त्यावेळेला आईने जे दूध दिलं त्याच्यामुळे आपण एवढे हळूहळू मोठे झालो. प्रत्येक वेळेला आपण रडत होतो, या प्रत्येक गोष्टीमध्ये तिने काळजी घेतली, खूप काळजी घेतली. इतकी काळजी घेतली, इतकी काळजी घेतली की रात्रंदिवस, लक्षात ठेवा, रात्रंदिवस आपण छान झोपलो पण आई झोपत नव्हती. का? आपलं बाळ रडेल, आपल्या बाळाला त्रास होऊ नये. सर्व कामं करत होती पण तिचं लक्ष ते बाळाकडेच होतं. आणखी एक महत्त्वाची अशी गोष्ट, ती म्हणजे जसं जसं आपण मोठं होत होतो तसं तसं आपण वेगवेगळे हट्ट करत होतो आणि ते हट्ट पुरवण्यासाठी ईश्वराने आपल्याला आई दिली. लक्षात ठेव, आणि सर्व छोट्या छोट्या गोष्टी जेवढ्या होत्या आपल्या अभ्यासापासून, सर्व साधी गोष्ट नाही. आता एवढे मोठे झालो तरी देखील आपल्याला जेवणापासून आपल्या आवडी निवडी सर्व काही, आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी ती प्रामुख्याने ती राजासारखी आपली सेवा करते. लक्षात ठेव, राजासारखी. राजा कसा असतो प्रजेसाठी, तशी आईही आपल्यासाठी सेवा करत असते. तर त्यामुळे आपलं प्रथम कर्तव्य, लक्षात ठेव, प्रथम आई हे आपलं दैवत आहे, त्याची कृतज्ञता करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. म्हणून आईला एक शब्द वापरला जातो, ते म्हणजे काय? आई. आई म्हणजे आपलं ईश्वरी तत्व, म्हणजे आई.
म्हणून आईची जेव्हा कृतज्ञता करतो त्यावेळेला ईश्वराची कृतज्ञता केली जाते. आता तिकडनं जेव्हा आपण पुढे जातो कृतज्ञता करता करता, त्यावेळेला असतात ते वडील. हे मी तुम्हाला विश्लेषण करून का सांगतो, काही वेळेला आपल्याला समजत नाही, आपल्याला आईने काही ओरडलं असेल किंवा बाबांनी काही दम दिला असेल कोणी, तर तेवढंच घेऊन बसतो. पण लक्षात ठेवा, भगवंत श्रीकृष्णांनी पण एके ठिकाणी असं सांगितलं की माणूस जेव्हा मरतो ना त्यावेळेला त्याची मुलं जास्तीत जास्त एक महिना दुःख व्यक्त करतात. एक महिना मित्रमंडळी जी असतात ते एक आठवडा दोन आठवडा दुःख करतात नंतर विसरून जातात. मुलं एक महिना, बायको जास्तीत जास्त 6 महिने ते 1 वर्ष दुःख करते. सर्वात जास्त दुःख जिला होतं ती म्हणजे आई. लक्षात ठेवा, ती खूप वेळपर्यंत त्याचं दुःख ती मनात ठेवत असते, बाकी एवढं कोण दुःखी होत नाही. म्हणून आई हा देव खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट वडील. वडिलांकडे जर एक गोष्ट बघितली आपण तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्यासाठी दिवस रात्र, बघा तुमच्यासाठी दिवस रात्र काम करणारी एक व्यक्ती असेल ती म्हणजे वडील. लक्षात ठेवा, साधीसुधी समजू नका. तुम्हाला असं वाटत असेल की वडील आपल्याशी जास्त बोलत नसतील किंवा जास्त बोलत असतील तर सर्वच सर्व व्यवहार तुम्हाला सांगणार नाही की कसे कसे उलाढाली करतात ते व्यवहार, कसे कसे प्रॉब्लेमशी क्रिएट करतात. लक्षात ठेवा, ते आपले गुपचूप गुपचूप चालू असतं आई आणि वडिलांचं. ते आपल्याला कधी कानाकोपऱ्यात फक्त आपल्याला दुःख होऊ नये याची खूप काळजी घेत असतात. स्वतःला जर कधी जायचं झालं फिरायचं झालं तर तरी टाळतात, पण तुम्हाला ट्रीपसाठी पैसे म्हणा, कपड्याला लत्ता लागण्यासाठी पैसे म्हणा, अभ्यासासाठी पैसे म्हणा, इतर गोष्टींना लागणारे छोटे छोटे गरजांना पैसे म्हणा, हे वडील आपले बरोबर आपल्यासाठी बाजूला काढून ठेवत असतात. त्यांना माहिती असतं की आपल्या मुलाला काय लागणार आहे, आणि जर त्यांना वाटत असेल की पैसा कमी हो पडणार तर ते दिवस रात्र अजून मेहनत करतात आणि काटकसर करतात, खूप काटकसर करतात. स्वतःसाठी कधी कपडे घ्यायला बघत नाही, पण मुलांसाठी काही कमी पडू नये शाळेसाठी इतर गोष्टीसाठी त्याची खूप काळजी घेतात. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की एवढी काळजी घेणारे पण न दाखव मी काळजी न नाही घेत असं दाखवणारे ते म्हणजे आपले वडील. तर तुम्हाला ज्या ज्या वेळेला परीक्षेमध्ये ज्या वेळेला यश मिळतं किंवा इतर गोष्टींमध्ये तुम्हाला मान सन्मान नोकरी वगैरे सर्व किंवा काही गोष्टी असो, तर तुम्हाला माहीत आहे संपूर्ण कुटुंबामध्ये सर्वात जास्त ज्याला आनंद होतो ना ते म्हणजे वडील. का? कारण त्यांनी जे दिलेल्या गोष्टी, त्यांनी केलेला जो त्याग आहे आपल्यासाठी, त्याचं चीज होत असतं, त्याचं कुठेतरी सांत्वन होत असतं, समाधान होत असतं. म्हणून वडील ही गोष्ट जी अशी आहे की आपल्याला जास्त आईशी आपण लगेच बोलतो, वडिलांशी कमी बोलतो, पण लक्षात घ्या वडिलांमध्येही तुमच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव खूप असतो, खूप असतो. म्हणून वडील हा देव आहे, लक्षात घ्या. त्यांना विसरून चालू नका, त्यांची कृतज्ञता पावलोपावली करा. कारण ते होते म्हणून घर चालत होतं, ते होते म्हणून तुम्हाला संरक्षण मिळत होतं. साधी गोष्ट नाही संरक्षण मिळणं. बघा तुम्हाला काय झालं, आईला जर जमलं नाही तर कोणाकडे येतं, वडिलांकडे. म्हणजे मोठे मोठे जेव्हा प्रॉब्लेम येतात त्यावेळेला वडील ठामपणे त्या कुटुंबाचा कणा म्हणून आपलं संरक्षण करतो. त्यावेळेला हा विचार करत नाही की त्याच्या जीवाचं बरं वाईट होईल, पण तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी कणखरपणे उभा राहतो. म्हणून वडिलांची कृतज्ञता एकदम मनापासून करा, त्यामुळेच तर आपण ऐश्वर्य संपन्न झालं, त्यांच्यामुळेच आपल्याला घर मिळालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे गुरु. लक्षात ठेवलं पाहिजे की गुरु आपल्याला ज्ञान देतात, मग ते शाळा कॉलेज इतर वे खूप ज्ञान देतात आणि आपली बुद्धी आहे ती सूक्ष्म आणि तीक्ष्ण करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. जगाचं ज्ञान होतं, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला घरातून शिकू शकत नाही आपण
त्या गोष्टी आपल्याला शाळेत शिकवल्या जातात, त्यामुळे आपल्या बुद्धीमध्ये प्रगल्भता यायला लागते. आणि हा हा म्हणता म्हणता, लक्षात घ्या, हा हा म्हणता म्हणता आपण खूप मोठे होतो. लहानाचे आपण मोठे होतो, अभ्यास खूप करतो, आणि अभ्यास कसला करतो की जग कसं आहे, लक्षात घ्या, जग कुठे चाललं आहे, जग किती वेगवान आहे, आणि जगामध्ये किती फास्ट प्रगती होते. त्यामुळे आपण किती प्रगत असलं पाहिजे, आपल्याला नोकरीसाठी व्यवसायासाठी जे काय असेल तर ते मार्गदर्शन आपल्याला गुरु करत असतात. तर त्यामुळे हे जे ज्ञान आहे, लक्षात घ्या, ज्ञान कुठचीही गोष्ट वाया जात नाही. मग ते शाळेतले शिकवलेलं खूप त्रास आपण घेतलेला असतो, पण आपल्याही पेक्षा त्रास आपले शिक्षक घेतात, ते दिवस रात्र अभ्यास करतात. तुम्हाला सुट्टी पडली तरी ते बिचारे शाळेत असतात, लक्षात घ्या. तुम्ही सण साजरे करत असतात तरी देखील ते बिचारे तुमचे रिझल्ट तपासत असतात. ते खूप काही गोष्टी दिवस रात्र एक करत असतात. कितीतरी आपण, तुम्हालाही माहीत आहे की कुठचीही लहान मुलं जेव्हा लहान असताना शाळेत जाताना किती रडत होती, किती रडत होती, पण त्यांना शांत करायचं काम शिक्षकच करत होते, लक्षात घ्या. त्यांना हळूहळू अभ्यासाची गोडी लावणं साधी गोष्ट नव्हती. एकापेक्षा एक मुलं येतात, कशी खूप काही अतरंग असतात, खूप खोडी करणारी असतात, कोण चोरी करणारा असतो, कोण हुशार असतात, वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळी मुलं असतात. त्या मुलांमध्ये सर्वांमध्ये मिसळून तो शिक्षक त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत असतो. स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता तुम्हाला त्रास होऊ नये, तुमच्या आईवडिलांनी एवढे काबाड कष्ट करून तुम्हाला इथे अभ्यास करण्यासाठी पाठवलं आहे, ते तुमची फी भरतात, त्याची कुठेतरी जाणीव तुम्हाला असावी. ती जाणीव ते शिक्षक तुम्हाला वेळोवेळी देत असतात. आणि तुमचं प्रथम कर्तव्य राष्ट्रहिताचं, राष्ट्रासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, हां, चांगलं शिकून मोठे झाले पाहिजे, एवढीच फक्त त्यांची विचारांची मागणी असते तुमच्याप्रती. तर त्या शिक्षकांची मनपूर्वक कृतज्ञता असणं गरजेचं आहे, कारण ह्या सर्व कला, ह्या सर्व विद्या शिकवण्याचं सामर्थ्य त्या शिक्षकांमध्ये असतं. म्हणून त्या शिक्षकांचं मनपूर्वक लक्षात ठेवा, आणि त्या शाळेचं मनपूर्वक कृतज्ञता करणं खूप गरजेचं आहे. आता राहिले आपले सद्गुरू, लक्षात ठेवा. तर हे सद्गुरू जे असतात ते आपल्याला काय करतात, आपल्याला जे दिव्य ज्ञान बोलतात, दिव्य म्हणजे काय, आता दीपक आहे किंवा उजेड असतो समजलं, किंवा दिवा, तो दिवा कसा असतो की कितीही अंधार असला, लक्षात घ्या, कितीही अंधार असला, आणि एक माणूस जर समजा अंधार काढत असेल खोलीमधला, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो एक बादली घेऊन घरातला अंधार काढत होता असं समजा, काढतोय संध्याकाळपर्यंत खूप थकला, पण काही अंधार निघून गेला नाही, जातो का अंधार, नाही. सद्गुरू कसे असतात, सद्गुरू सांगतात बाळ तू अंधार काढत बसू नको, असा तो बादली घेऊन अंधार बाहेर जाणार नाही, कदापि जाणार नाही, आयुष्य गेलं आणि तरी काढत बसला तरी जाणार नाही. पण तो ऐकला तर त्याच्या जीवनाचं सोनं होतं. काही जण ऐकतच नाही, काही लोकांना असं वाटतं की माझ्या जीवनातला अंधकार मीच काढणार, लक्षात ठेवा. बाकी सद्गुरू बिद्गुरू करायची गरज नाही, कशाला पाहिजे सद्गुरू वगैरे, पण त्याच्या जीवनातला काही अंधकार निघून जात नाही. आणि तो अंधकार इतका वाढत जातो की तो अंधश्रद्धेमध्ये जातो, आणि अंधश्रद्धा इतकी करतो शेवटी त्या रसातळाला जाऊन त्याचं जीवन पूर्ण वाईट होऊन जातं, प्रत्येक ठिकाणी चमत्कार इथे गुंतला जातो. म्हणून सद्गुरू इतके महत्त्वाचे असतात, ते काही जास्त काही गोष्टी करत नाही, ते फक्त मार्गदर्शन करतात, आणि इतकं अचूक मार्गदर्शन करतात, त्याच्यासारखं जगामध्ये अचूक मार्गदर्शन करणारा कोणी नाही मिळत. म्हणून सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिके करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे.
सद्गुरु महिमा अगाध, लक्षात घ्या. न बाहिलो परिसाची उपमा, लोखंड आहे का सोनं आहे काही नाही, तुम्ही फक्त त्यांच्या सहवासात. मग ते काय करतात, एकच गोष्ट करतात, अंधार काढून तुम्हाला होत नाही तर एकच गोष्ट. सद्गुरु बोलतात, अरे बाळा कितीही मोठा अंधार असो, कितीही घनदाट असो, वस्तू दिसत नसलं तरी चालतील, पण एक गोष्ट एवढी तरी छोटीशी कर की एक छोटासा दिवा लाव, छोटासा एक छोटासा दिवा तू घरात लावलास ना, बघ अंधार आहे ना जिथल्या तिथे नाहीसा होतो, लक्षात आहे, जिथल्या तिथे. काही करायची जास्त गरज नसते, तो दिवा पेटवण्याची कला फक्त माझ्याकडनं शिकून घे. तशाच पद्धतीमध्ये घनघोर काळोख असतो, माहिती आहे ना, घनघोर काळोख असतो, खूप तारे लकलकत असतात, खूप पूर्ण आकाशमंडळ भरलेलं असतं त्या काळोखाने, लक्षात घ्या. तशाच पद्धतीमध्ये आपल्या जीवनामध्ये खूप काळोख असतो, खूप काळोख असतो, इतका काळोख असतो, इतका काळोख असतो की त्याच्यामध्ये आपल्याला सुचतच नाही, समजतच नाही त्या दुःखाच्या खाईमध्ये की नेमकं काय करावं, आणि कुठे 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 तारे लुकलुक, कुठे कुठे इच्छा आपल्या असतात की ह्या पूर्ण होतील, त्या पूर्ण होतील, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. ज्ञानाच्या अंगाने हे कुठे कुठे तारे चमकत असतात, कोण कोण तुम्हाला मदत करत असतो, छोटे छोटे ते तारे बिचारे लुकलुकत असतात, पण ते लांब असतात, लक्षात ठेवा, ते तुम्हाला जवळ येतील असे नाही. म्हणून सद्गुरू काय आहेत ते तुम्हाला सांगतो, अशा घनघोर काळोखामध्ये जिथे कसलंही प्रकाशाचा लवलेश नाही, अशा घनघोर काळोखामध्ये म्हणजे अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये एकमेव तारू शकतात ते म्हणजे तुम्हाला सद्गुरु, लक्षात घ्या. मग सद्गुरू काय करतात, सद्गुरू हे ज्ञानसूर्य आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती सकाळी जेव्हा सूर्य उगवतो, लक्षात घ्या, सूर्य उगवतो तर त्यावेळेला इतकं प्रकाशमय जीवन होतं, संपूर्ण लख जीवन होतं की आकाशातले घनघोर काळोखामध्ये चमकणारे तारे आणि घनघोर असलेला काळोख, लक्षात ठेवा, घनघोर असलेला काळोख एकाच क्षणी नाहीसा होतो. आता तुम्हाला सांगतो की विमान केवढं दिसतं काळोखामध्ये, छोटंसं असतं ना, आणि तो काळोख केवढा मोठा आहे, तो काळोख असंच जातो का? तशाच पद्धतीमध्ये जीवनामध्ये खूप मोठ्या मोठ्या संकटं असू शकतात, छोटे मोठे, छोटे मोठे, आणि खूप आपण त्याच्यात खूप छोटे असतो, पण ज्या वेळेला सूर्यासारखं तेजोमय प्रकाशरूप आपल्याला सद्गुरू जेव्हा मिळतात तर त्यावेळेला कितीही काळोख असला, जसं सूर्य उगवल्यानंतर कितीही डोळे उघडे ठेवून आकाशात बघितलं तरी ते तारे दिसत नाही, का चंद्रही दिसत नाही, क्वचित कधी दिसतं, पण एकदम प्रखर ऊन असलं चंद्र पण दिसत नाही. त्याचं कारण आहे की आकाशातलं काहीच दिसत नाही. तशाच पद्धतीमध्ये ज्या वेळेला सद्गुरू तत्व तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतं त्याच वेळेला कली आणि काळ हे वाकड्या नजरेने तुम्हाला बघत नाही. हे महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, वाकड्या नजरेने बघायची हिंमत होत नाही, मृत्यू ही दोन पावलं मागे सरकू शकतो, इतकं सामर्थ्य सद्गुरू तत्वामध्ये. हा हा म्हणता म्हणता म्हणजे सद्गुरूंच्या सहवासात नुसतं आलं तर जीवनाचा रंग हा श्रीरंग होऊन जातो, श्रीरंग. सर्व वृत्ती निवृत्त होत असतो, सर्व दुःख सहज नाहीसं होतं, सहज जेवढं वाईट वाईट गोष्टी आहेत त्या जीवनातून सहज निघून जातं, काढायची गरज लागत नाही की बोलायची गरज लागत नाही, सर्व वाईट लोकही सहज निघून जातात, सर्व वाईट सवयी निघून जातात, सर्व आनंदी आनंद परमानंद होऊन जातो. हे सहज सांगतो आहे म्हणून सद्गुरू सांगतात, सहज असणारा देव सहज दाखवतात ते सद्गुरू. सद्गुरू जास्त काही मार्गदर्शन करत नाही, पण जे करतात ते अचूक करतात, लक्षात ठेवा. आणि सर्वांगाने तुम्ही गोड कसे व्हाल, जशी गुळाची ढेप असते ना, समजा टेबलवर ठेवली आणि तुम्हाला सांगितलं की ही गुळाची ढेप तुम्ही चाखा चारी बाजूनी आणि सांगा कशी लागते, तर तुम्ही चाखायला गेला तर तुम्ही काय बोलाल, चारी बाजू गोड आहेत, अति गोड आहेत, खूप सुंदर, बरोबर ना. तशाच पद्धतीमध्ये सद्गुरू तत्व चारी बाजूनी गोड असतं, अमृतासारखं असतं,
परिसासारखं असतं, तेजोमय असतं, दिव्य असतं, लक्षात ठेवा, विश्वव्यापक असतं, लक्षात ठेवा. कितीतरी गोष्टी आपण सांगितल्या तरी कमीच आहे. म्हणजे सद्गुरू हा देव आहे, लक्षात ठेवा. त्याची कृतज्ञता पावलं पावली व्हायला पाहिजे, पावलं पावली. कारण खरा मार्गदर्शक जर ह्या विश्वामध्ये असेल तर ते म्हणजे सद्गुरू, लक्षात ठेवा. हे जे विश्व तुम्हाला दिसतंय ते फक्त दिसतंय पण विश्वंभर दिसत नाही. ते विश्वंभर दाखवण्याचं काम सद्गुरू करतात. ह्या जगामध्ये खूप ज्ञान भरलेलं आहे, खूप ज्ञान भरलेलं आहे, लक्षात ठेवा. पण ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान दाखवण्याचं, अनुभवण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंमध्ये आहे. तेच तुम्हाला मार्गदर्शक करू. ह्या जीवनामध्ये खूप धावपळ आहे, खूप धावाधाव आहे, इकडे तिकडे खूप धावत आहेत. कोण कांता प्रसिद्धी सर्वांसाठी, सर्वजण धावधाव धावत आहेत. पण तुम्हाला निवांत होण्याचं, समाधीपर्यंत जाण्याचं, वर्तमान काळात जगण्याचं, शांत होऊन संत होण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरू तत्वात आहे, लक्षात ठेवा. बाकी कोणामध्येही नाही तेवढं सामर्थ्य. तुम्ही संपूर्ण जगाचा अभ्यास करू शकता सर्व, पण दूरदृष्टी देण्याचं काम, विश्वामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचं सामर्थ्य, कसं पाहायचं कसं आणि कसं जीवन जगायचं कसं हे दाखवतात ते म्हणजे सद्गुरू, लक्षात ठेवा. म्हणजे सद्गुरू महिमा आगार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासमोर कोणाचं काही चालत नाही. कारण ते जे ज्ञान आहे, ते जे ज्ञान दिलं जातं ते अलौकिक असतं, लक्षात ठेवा. त्याला कुठचीही उपमा आपण सांगू शकत नाही. म्हणून एका सुंदर असं लेखिकेने सद्गुरूंचा महिमामध्ये वर्णन केलं होतं. ते म्हणजे पृथ्वीचं पान केलं, लक्षात ठेवा, पृथ्वीचं पान केलं, झाडाची लेखणी केली, लक्षात ठेवा, आणि समुद्राची शाई ओतली, लक्षात ठेवा. म्हणजे पृथ्वीचं पान, समुद्राची शाई आणि झाडाची लेखणी केली आणि सद्गुरूंचं कृतज्ञता जर व्यक्त केली तरी देखील ती कमी पडेल, लक्षात ठेवा. इतकं अद्भुत सामर्थ्य म्हणजे सद्गुरु तत्वाचं असतं. म्हणून त्यांची कृतज्ञता आपण जर पावलोपावली जर आपण केली, लक्षात ठेवा, तर त्यांनी दिलेल्या ज्या मार्गदर्शनावरती जर आपण चाललो तर तुम्हाला एवढंच सांगतो की खूप काही जीवनामध्ये मिळवल्याचं सामर्थ्य मिळेल. म्हणजे जीवनच कृतार्थ होऊन जाईल, कृतज्ञतेने भरून भारून होऊन जाईल आणि खरी पुण्याई आपल्याला मिळेल. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.